राहुल गांधी पुढच्या काही दिवसांमध्ये मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपा विरोधात सर्व विरोधकांची मूठ बांधण्यासाठी काँग्रेस आता पुढे सरसावली आहे. सावरकर मुद्द्यावरून ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळे मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घ्या असा सल्ला शरद पवारांनी राहुल गांधी यांना दिला आणि त्याचाच भाग म्हणून राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि या भेटीमध्ये सावरकरांच्या वादाचा मुद्दा तसंच लोकसभा जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. अजून आलेला नाही त्यामुळे अजूनपर्यंत ते आले नाहीत पण त्याही पद्धतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सगळ्यांचीच मूड बांधण्याचं काम बीजेपीच्या विरोधातल्या सगळ्या राजकीय दलाचं मूड बांधण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं सुरू झालं. कांग्रेस पार्टी ने जो प्रयास और पहल शुरू की है कि सभी विपक्ष के नेताओं से मिलना है, उनसे बात करना है और 2024 में हम सब मिलकर चुनाव लड़ेंगे. कल दिल्ली में सीनियर लीडर और भारत के सबसे बड़े नेता है शरद पवार साहब से भी राहुल जी और खड़गे साहब की बातचीत कल हो गई है. या अच्छे संकेत है. राहुल गांधी हे मातोश्रीवर येऊन भेटतील यावर माझा विश्वास नाही आणि उद्धवजी सत्तेत मुख्यमंत्री असतानाच ते सोनियाजींना जाऊन कुर्नीसात करायचे. आता राहुल गांधीजी सत्ता नसताना तिथे येईल यावर माझा काही विश्वास नाही. आता यामागे काय कारण आहे हे तर पवारसाहेबच चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचोवे.